सारखा मोठा भीमापुरी गावाचा इतिहास म्हणून एक मोठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रथमतः इथं जमलेले सर्व बहुजन वर्गातील जनतेचं मी स्वागत करतो आणि पुढची सूत्रधारा सुधाकर म्हणायच्याकडे सर्व. भीमापुरी गाव इथे पेशवे विरुद्ध दलित जी लढाई झाली, त्या लढाईमध्ये विजय मिळवून आज 1 जानेवारी 2018 दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पूर्ण भारतभर भीमसैनिक ती 200 वर्षाचा विजय म्हणून, 200 वर्षे पूर्ण झाली त्याचा विजय म्हणून सगळीकडे साजरा करण्याचं नियोजित झालेलं आहे. उद्याला 1 जानेवारी भीमापुरी गाव येते जवळजवळ 70 ते 80 लाख लोक तिथं त्या विजयस्तंभाला मानवंदना द्यायला जात असतात. इथल्या लोकांना त्याची जाणीव होऊ दे, त्याचा इतिहास समजू दे म्हणून निपाणीतील दलित बहुजन समाजाच्या वतीनं इथं 1 जानेवारीच्या निमित्तानं 7 जानेवारी रोजी एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश निपाणीमध्ये पहिल्यांदाच इथे येत आहे. त्या अस्थिकलशाला सेवानिवृत्त सैनिकांच्या वतीनं सलामी देण्यात येणार आहे. नगरपालिकेपासून क्रांतीस्तंभापर्यंत विजय मिरवणूक काढण्याचं आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी क्रांतीस्तंभाला तिथं सलामी देऊन अभिवादन सभा ही 10:30 आयोजित केलेली आहे. 200 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्या विजया दिवसानिमित्त गरजू महिलांना 200 साडीचं वाटप बहुजन दलित समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे. इथल्या लोकांना भीमापुरी गावचा इतिहास, मनवाद्यांनी केलेला अन्याय, मनवाद्यांच्यावर विजय मिळवून परिवर्तनाची केलेली सुरुवात लोकांना समजावी समजायला पाहिजे ह्या समोर ठेवून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यक्रमाला भीमापुरी गावच्या युद्धावर पुस्तक लिहिलेले अनंत मांडुकलेकर हे प्रमुख वक्ते, सहवक्ते म्हणून प्राध्यापक मंगलदास कांबळे कणकवली कॉलेज कणकवली ते सहवक्ते म्हणून आहेत. त्या कार्यक्रमासाठी सुरेश तळवार, महावीर मोहिते हे प्रमुख पाहुणे अध्यक्षांच्या नात्याने उपस्थित असतील. त्या कार्यक्रमाला प्राध्यापक अच्युत माने सर, डॉक्टर श्रीकांत वराळे, अविनाश कट्टी, जे डी कांबळे, एन डी कांबळे, अशोकराव असोदे हे मान्यवर इथं ह्या त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. ह्या कार्यक्रमाचं नियोजन दलित बहुजन समाजाच्या वतीनं होत आहे. त्या बहुजन समाजाचे तरुण कार्यकर्ते युवा नेते म्हणून सचिन लोखरजी उपस्थित आज आमच्या समोर आहेत. त्यांचं इथं आम्हाला त्या कार्यक्रमासाठी बहुमूल्य असं त्यांचं योगदान आहे, त्यांचं पूर्ण सहकार्य देण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. दलित क्रांती सेनेच्या वतीनं अशोक असलेलं सहकार्य आहे, परत दलित संघर्ष समितीच्या वतीनं महिला अध्यक्ष रेखाते कांबळे, अशोक लाखे, गणू गोसावीवरी जे काही दलित डीएससीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा सहयोग आहे. आणि केलेला होता त्या अन्यायाची लोकांना जाणीव व्हावी आणि ते तसं परत होऊ नये याकरिता ही भीमापुरी गावची लढाई ही एक आदर्श आहे. ते लोकांना समजून ह्याच्यामुळे अन्याय होऊ नये, मनवाद्यांचा अन्याय झालेला याच्यामुळे तशा पद्धतीच्या काही कृत्या होऊ नये म्हणून सतर्क राहण्यासाठी ह्या काही कार्यक्रम सर्वांना चांगला उपयोगी पडणार आहे. माझ्यासोबत असणाऱ्यांना मी एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त इथं कार्यक्रम क्रांतीस्तंभ उभारायची संकल्पना ज्यांच्या डोक्यात सुचली असे सुधाकर माने सर त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी 1 जानेवारी 2018 दोनशे वर्ष पूर्ण होत असलेल्या भीमापुरी गावच्या संग्रामाबद्दल त्यांनी जो 7 तारखेला कार्यक्रम नियोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज येथे एक पत्रकार परिषद त्याने मला प्रामुख्याने असं सांगावं असं वाटतंय की आपले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय अभ्यास करून अतिशय रिसर्च करून की 1927
सॉरी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमतः भीमा कोरेगावच्या ज्या आपल्या विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभाला त्यांनी भेट द्यायचं काम केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून बाबा आपल्या खरोखर महार जे आपली महार बटालियन होती या महार बटालियननं जे अतिशय मोलाचं काम केलेलं आहे ते काम सर्वसामान्य अस्पृश्य लोकांच्या पर्यंत बहुजन समाजांच्या पर्यंत किंवा जगाच्या समोर मांडायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हे अतिशय गौरवशाली हा इतिहास आहे. त्या इतिहासाला आपण मुकलेलो होतो, त्या इतिहास आपण विसरलेला होता, तो इतिहास न विसरता या इतिहासाचं नेमकं महत्व काय आहे हे समजावून द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं या पार्श्वभूमीवर की आता आपण जसं म्हणतो की मनुवाद्यांनी जे आपल्याला छळ केला, जे 5000 वर्षापूर्वीपासून मनुवाद्यांनी आपल्याला गुलामीत ठेवलेलं आहे, जे खितपत ठेवलेलं आहे, ह्या गुलामीतनं आपल्याला बाहेर काढायचं जे काम कोणी केले असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आज संविधानाच्या माध्यमातून आपण वागत असताना किंवा या लोकशाहीमध्ये आपण नांदत असताना सर्वसामान्य माणसाला धीरूभाई अंबानी सारखा माणूस असेल, मुकेश अंबानी सारखा माणूस असेल, त्यांना देखील सर्वसामान्य माणसासारखा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिला. त्याच पद्धतीने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील मताचा अधिकार बाबासाहेबांनी प्राप्त करून दिलेला आहे. तर ह्या लोकशाही राज्यातल्या आपल्या घटना अतिशय सर्वसामान्य विषयक मानवतावादी जी घटना बाबासाहेबांनी तयार केलेली आहे असं बाबासाहेबांना या ठिकाणी मी प्रमुखपणानं आज या ठिकाणी अभिवादन करतो. त्याच पद्धतीनं सर्वसामान्य मराठा समाजासाठी जर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय असे आहे असं जर आपण म्हणत असलो किंवा बहुजन समाजासाठी काय म्हणत असलो तर बाबासाहेबांनी 1952 रोजी आपल्या 340 आर्टिकलची कमिटी न नेमल्यामुळं किंवा 340 आर्टिकल कमिटीमुळं बाबा बहुजन समाजाला आरक्षण मिळावं ह्या उत्कंठेपोटी जे बाबासाहेबांनी जे आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आमच्या बहुजन समाजाचा कोणताही नेता किंवा आम्हाला बहुजन समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसताना या बहुजन समाजाला आरक्षण मिळावं या अनुषंगानं बाबासाहेबांनी जो राजीनामा दिलेला आहे ते अतिशय वाखाणण्याजोगा आहे. आणि असं धाडस आजपर्यंत कुठल्याही लोकांनी केलेलं नाही. आत्ता सध्याच्या युगात आपण जगत असताना जवळपास बघत असतोय की नगरसेवकांनी राजीनामा द्यायचं काम केलेलं आहे किंवा ती राजीनामा द्यायची घोषणा केलेली आहे परंतु ते प्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारचा राजीनामा द्यायच्या भानगडीत पडत नाहीत. लोकांच्या एक पब्लिसिटीसाठी किंवा लोकांच्या एक आत्मीयसाठी किंवा मताच्या राजकारणासाठी मी राजीनामा देतो असं जी म्हणणारे लोक आहेत ती 5 वर्ष पूर्ण झाली तरी राजीनामा द्यायच्या काय भानगडीत पडत नाहीत. तर बाबासाहेबांनी आमच्या बहुजन समाजासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे. कांदिलकर आयोग त्यांनी नेमायला भाग पाडलेला आहे, त्यानंतर मंडळ आयोग त्यांनी नेमायला भाग पाडलेला आहे. बऱ्याच वेळेला आमच्या या बहुजनांच्यावर अन्याय होऊ नये अशी जी बाबासाहेबांची भूमिका होती या भूमिकेला आम्ही नमन करतो. आम्ही बाबासाहेबांना नतमस्तक होतो. आणि आज या ठिकाणी मला तुम्हा सर्व सुधाकर माने सर आम्हाला जी भविष्यात जबाबदारी देतील किंवा या कार्यक्रमासाठी जबाबदारी देतील ती सगळ्यांनी आम्ही अतिशय प्रामाणिकपणानं पार पाडून नुसतं SC ST समाजाचा हा कार्यक्रम आपला मर्यादित न ठेवता किंवा अस्पृश्यांचा कार्यक्रम हा मर्यादित न ठेवता संपूर्ण मानवतावादी लोकांनी, संपूर्ण बहुजन समाजाच्या लोकांनी, मग त्या ताळी तेली माळी तांबळी तांबोळी किंवा SC ST आपण सर्व जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे. मी आज या ठिकाणी जरी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता असलो तरी मी बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त नसून बाबासाहेब आंबेडकरांचा मी खऱ्या अर्थाने अनुयायी आहे. आणि अनुयायी यामध्ये या अनुषंगाने काम करत असताना की माझं कर्तव्य म्हणून या आपल्या सुधाकर माने सरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या बहुजन समाजाची लोक कसं काय हजर राहतील याच्यासाठी मी प्रयत्न पूर्ण भारतवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व ते थांबतो. नमस्कार. आज या 1/18/2018 कार्यक्रम जे महाकोरेगावचा जे इथं माने साहेबांनी आधी इंचलकरंजीमध्ये नगरपालिकेला होते त्यावेळेला प्रत्येक कार्यक्रम बाबासाहेबांचा त्यांनी घेत होतं तर निप्पाणीमध्ये ह्या प्रकारे सर्व संघटनेचे सर्व जातीचे धर्माचे एकत्रित येऊन हा बाबासाहेबांचं नाव लौकिक करण्यासाठी अनेक महिलांना 200 महिलांना साडी वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हे साडी काय आपला म्हणजे मोठापणा किंवा आपण दिलं ह्या पद्धतीनं नव्हे तर एक बाबासाहेबांची आठवण म्हणून साडी फाटूपर्यंत तरी भीमा कोरेगावचं जे आपण कार्यक्रम तिथं आपण जायला जाता येत नाही म्हणून इथं जे 7 तारखेला ठेवलेलं आहे या कर्नाटक दलित संघर्ष समिती महिला अध्यक्षा वतीनं मी सर्व निप्पाणी भागाच्या महिला कार्यक्रमाला अगदी जातीनं मनाप्रमाणे लक्ष देऊन उभा करीन एवढीच माझी सांगणं आहे. जय भीम. घडलेला एक दलित समाजाचा प्रसंग आणि या प्रसंगांना अनुसरून त्यावेळी ज्या लोकांनी संघर्ष केला
आणि या सवर्णांच्या अन्यायातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी आपल्याला काय घडलं काय नाही हे त्यावेळी जे कार्यकर्ते होते किंवा त्या रणांगणामध्ये जे शिपाई होते त्यांनाच कल्पना आहे. आणि त्यांची ही शौर्य गाथा आज आपण 200 वर्षांनंतर या निपाणी भागामध्ये साजरी करीत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी जसे तरुण वर्ग हजर होतात उत्साहाने येतात त्याचप्रमाणे या तरुण वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासारख्या निवृत्त 85 वर्षा लोकांनी या ठिकाणी जातीनं हजर राहावं या लहान किंवा तरुण वर्गाला मार्गदर्शन करावं यासाठी या कार्यक्रमाच्या वतीनं मी या सर्व माझ्या सिनियर लोकांना मग स्त्रिया असतील पुरुष असतील सर्व जाती धर्माचे असतील हा फक्त SST चा कार्यक्रम नाही तर या सवर्णांचा आणि सगळ्यांचा मेळ आहे. यासाठी सर्वांनी जातीनं हजर राहावं आणि त्या लोकांना हजर करण्याचा मी प्रयत्न करेन. केला सकाळी 9:30 वाजता म्युन्सिपालिटी म्हणजे नगरपालिका या आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सर्वांनी जातीनं हजर राहायचं आहे. तिथं मला वाटतं मानवंदना बाबासाहेबांना केली जाईल. जे काही मिलिटरीमध्ये रिटायर झालेले सैनिक आहेत त्या सर्वांना आवाहन केलेलं आहे. ते सगळे सर्वजण येणार आहेत त्यांची मानवंदना होईल त्यानंतर या बाबासाहेबांची अस्थीची मिरवणूक होईल. ही अस्थी म्युन्सिपालिटीपासून ते म्युन्सिपल हायस्कूलपर्यंत आपला जो स्तंभ नवीन तयार झालेला आहे त्या स्तंभापर्यंत होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये या मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपल्या सर्व लोकांनी की जे बाबासाहेबांच्या नाही ज्या बाबासाहेबांना ज्यांचं महत्व समजलेलं आहे या सर्वांनी यावं. ज्यांना समजलेलं नाही त्यांनी समजून घेण्यासाठी का असणार या कार्यक्रमामध्ये यावं. या बाबासाहेबांच्या वरती किंवा या शौर्यगाथेच्या वरती जे काही मार्गदर्शन करणारे आहेत जे काही अभ्यासक आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या समाजामध्ये ज्या काय न घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडू नयेत त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं. बाबासाहेबांची ही अशीच चळवळ तेवत ठेवावी अशी मी सर्व या लोकांना सर्वांना जनतेला विनंती करतो. आणि सर्वांनी या निपाणी परिसरातील 5 वर्षाचे बहुजन समाज भीम सैनिक तसेच दलित जे भीमराव आंबेडकर सरांना अभिवादन करतात मनापासून मान देतात तळमळीचे असं तळमळीचे कार्यकर्ते जे आहेत मनापासून काम करतात ते कार्यकर्ते एक हाक दिल्यानंतर माणेसाहेबांच्या हाकेला ओ देतात. आणि सदर कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी तन मन धन अर्पून आम्ही सगळेजण त्यात सहभागी होऊया आणि माणेसाहेबांच्या या कार्यक्रमा नियोजित कार्यक्रमाला आपण एक हळी दिला उपस्थित राहिला त्याबद्दल या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.